अगदी खरं आहे विशाल. आता विशाल, तू असंच आपल्यासोबत राहा. आपल्यासोबत आहेत हेमंत देसाई, देखील ज्येष्ठ सिनेसमीक्षक आहेत. अनेक सिनेमांची पुस्तकं हेमंत सर तुम्ही खरं तर लिहिलेली आहेत, त्यामध्ये ऋषी कपूर यांचंसुद्धा लिखाण झालेलं असेल. ऋषी कपूर यांच्याविषयी बोलताना आपण जितकं बोलू तितकं कमी आहे. मग त्यांचे सिनेमे, त्यांचं कपूर आडनाव, त्यांनी आणलेली बॉलिवूडला एक नवी स्टाईल, प्रत्येक पिढीवर त्यांनी गाजवलेलं अधिराज्य, आणि सामाजिक क्षेत्रात वावरताना काही वेळेला सकारात्मक आणि काही वेळेला वादात्मक त्यांची चर्चा. ऋषी कपूर यांचं थोडक्यात वर्णन करायचं असेल तर रोमँटिक नायक म्हणून त्यांनी आपली एक इमेज सिद्ध केली होती. ज्यावेळी राजेश खन्ना सुपरस्टार होते त्या काळातच 1973 साली बॉबी आला, आणि त्यावेळी राजेश खन्नाला सुद्धा थोडीशी इन्सिक्युरिटी त्यांच्यापासून वाटली, एवढं यश त्यांना मिळालेलं होतं. त्यानंतर त्यांनी रफू चक्कर सारखे विनोदी चित्रपट सुद्धा केले, हे अनेकांना कदाचित माहिती नसेल. परंतु त्यांच्याबद्दलचं वेगळेपण असं की अगदी साचेबंद पठडीबद्ध चित्रपटातच त्यांनी वर्षानुवर्ष कामं केली, पण त्यामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या अभिनयाचं जे 100 नंबरी सोनं आहे ते वारंवार दाखवलं. त्यांनी स्वतः मान्य केलं की मी 25 वर्ष नायिकेच्या मागे झाडाभोवती पिंगा घालत गाणी म्हणण्याचं काम आणि चांगले चांगले स्वेटर घालण्याचं काम फक्त केलं असं ते म्हणाले होते. पण अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे गेल्याच 15 वर्षामध्ये त्यांनी वेगळ्या चित्रपटामध्ये कामं केली आणि त्याचं त्यांना खूप समाधान होतं. विशेषतः 2-4 सारखा सिनेमा असेल, मुल्क सारखा सिनेमा असेल, किंवा अलीकडे अमिताभ बच्चन यांच्याबरोबर जो आला 1-0-2 नॉट आऊट, असे सिनेमे वेगवेगळे कॅरेक्टर्स, अग्निपथ मध्ये विलनचंही काम त्यांनी केलं, वेगवेगळ्या वयाच्या वयोगटातली भूमिका घेतली. विशेषतः कपूर अँड सन्स मधलं तुम्ही जर काम बघितलं त्यांचं, तर कुठे एक स्टुडंट ऑफ द इयर मध्ये त्यांची थोडीशी होमोसेक्शुअल अशा प्रकारची भूमिका होती. कुठलीही कुठलंही कॅरेक्टर मी करणार नाही अशा प्रकारे त्यांनी अशा प्रकारचं मत पूर्वग्रह न बाळगता बिंदासपणे सगळी कामं केली. ज्याप्रमाणे बिंदास आणि रोखोक पॉलिटिकली करेक्ट न बोलता रोखोक बोलणारे म्हणून ते प्रसिद्ध होते. आणखीन एक तुम्ही विचारलं नसलं तरी मी सांगतो की अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटामध्ये त्यांनी कामं केली असली तरी त्यांनी स्पष्टपणे बोलूनही दाखवले आणि लिहिलं सुद्धा आहे की अमिताभ यांच्या सिनेमामध्ये इतर नटांना फारसा वाव मिळत नाही, याच्याबद्दल त्यांनी नाराजी सुद्धा स्पष्टपणे व्यक्त केलेली होती. पण अमिताभ यांच्या अँग्री यंग मॅन पुढे आल्यानंतर राजेश खन्ना आणि ऋषी कपूर थोडेसे मागे पडले हे खरं आहे, पण एक अभिनेता म्हणून, सकस अभिनेता म्हणून ते गेल्या 15 वर्षात जास्त पद्धतीने, चमकदार पद्धतीने ते आले, पुढे आले आणि त्यांची कारकीर्द अजून सुद्धा फुलण्यास वाव होता. त्या काळात त्याच्या अगोदरच ते गेले हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे असं मला वाटतं.